कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि राहा आमच्या सोबत। सोलापूर महापालिका परिवहन कामगारांच्या प्रश्नासंदर्भात व महापालिका अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नाहक बळी गेला असल्याचे संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कारवाई करावी यासह विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आमदार बच्चूभाऊ कडू हे महापालिका आयुक्तांशी दिनांक 15/5/2019 रोजी येणार असल्याचे पत्र महानगरपालिका आयुक्त डॉ दीपक तावरे यांना प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं देण्यात आलं। तर वरील पक्षाच्या चर्चेतून मार्ग निघाला नाही तर आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली प्रहार आयुक्तांची खुर्ची पेटवल्याशिवाय सोडणार नसल्याचं मत जिल्हाप्रमुख दत्तात्रय म्हस्के पाटील आणि शहर प्रमुख अजित कुलकर्णी यांनी यावेळी व्यक्त केलं। प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या वतीने महापालिका आयुक्त आयुक्त यांना निवेदन देण्यात आले। संबंधित परवा रस्त्यामध्ये झालेला मंजुळकरांचा ऍक्सिडेंट, त्यांना 5 लाख रुपये 10 लाख रुपये जे महानगरपालिकेकडनं निधी मिळेल त्याच्यात त्यांची भरपाई द्यावी, रस्ते व्यवस्थित करावे आणि परिवहनचा जो प्रश्न आहे परिवहनचा प्रश्न मार्गी लावावा असं यांना निवेदनाद्वारे आता प्रहार संघटनेच्या वतीने देण्यात आलेलं आहे। वेळीच त्यांनी पर्यायी मार्ग नाही काढला तर आदरणीय आमदार 13 तारखेला सोलापुरात येणार आहेत। 13 तारखेला सोलापुरात आल्यावर महानगरपालिकेवर वेगळ्या पद्धतीने आक्रमक मोर्चा काढून आयुक्तांची खुर्ची जाळण्यात येणार आहे असं आम्ही आता या निवेदनात नमूद केलेलं आहे। वेळीच जर मार्ग नाही काढला तर हे 100% आयुक्तांची खुर्ची आम्ही जाळणार आहोत। सोलापूर महानगरपालिका आयुक्तांना प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने निवेदन देऊन जे अशोक मंजुळकरांचा जे परवा मृत्यू झाला त्याचबरोबर यापूर्वी सुद्धा विजापूर रोडला कुलकर्णी नावाच्या ज्या आमच्या पोलीस बांधवाचा मृत्यू झाला होता त्या सर्व मृत्यूला जबाबदार असणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा, जबाबदारी निश्चित करा असं आम्ही त्यांना निवेदनाद्वारे सांगितलेलं आहे। एकंदरीत महानगरपालिकेच्या कुठल्याही कार्यालयामध्ये एखाद्या सामान्य नागरिकाने काही गोंधळ घातला, काही जोरात बोलला तर त्याच्यावर तात्काळ 353 खाली गुन्हा दाखल करून जेलमध्ये टाकण्यात येतो। परंतु एखाद्या आमच्या अशोक मंजुळकरांचा मृत्यू झाला असताना सुद्धा तुम्ही 10 दिवस झाले आतापर्यंत कोणत्याही अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित केलेली नाही, म्हणजे हे प्रशासन कोणत्या दिशेने चालू आहे हे सुद्धा तुम्हाला दिसत आहे। परिवहनचं जे व्यवस्थापक आहे अशोक मल्लाव यांनी जे काल जी पत्रकार परिषद घेऊन जे भंपकबाजी केलेली आहे त्याचे पुरावे तात्काळ परिवहन व्यवस्थापक मल्लाव यांनी द्यावे, अन्यथा त्यांच्या विरोधात विविध न्यायालयामध्ये आम्ही गुन्हे दाखल केल्याशिवाय सोडणार नाही। त्यानंतर तिसरा विषय जे परिवहनचं जे गायकवाड त्या कर्मचाऱ्यावर निलंबन त्याच्यानंतर बरतर्फीची जी कारवाई झालेली आहे ते तात्काळ मागे घ्या अशी 3-4 मागण्या आम्ही आयुक्त साहेबांनी केलेल्या आहे। त्याचबरोबर मंजुळकरांच्या नातेवाईकांना तात्काळ 50 लाख रुपयाची आर्थिक मदत द्यावी अशी मागणी आहे। 13 तारखेच्या आमच्या मागण्यावर सकारात्मक चर्चा करून मार्ग काढला नाही तर 13 तारखेला महानगरपालिका आयुक्तांची खुर्ची आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या उपस्थितीत आम्ही जाणार आहोत। तर परिवहन व्यवस्थापक अशोक मल्लाव यांच्या बेकायदेशीर कामकाज करीत असल्याने तसेच याबद्दल अनेक तक्रारी असताना सुद्धा त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही, तसेच पुन्हा तोच परिवहन व्यवस्थापक पत्रकार परिषद घेऊन इतर तत्कालीन अधिकाऱ्यांच्या नावे खापर फोडतो पण स्वतः काय दिवे लावतो हे कुठेही सांगत नाही। परिवहन व्यवस्थापक अशोक मल्लाव आल्यापासून परिवहन स्थिती आणखीन बिकट होत चालल्याचं दिसत आहे। याबाबत आमदार बच्चू कडू हे परिवहन व्यवस्थापक कार्यालयात सुद्धा भेट देऊन त्यांना जाब विचारणार आहेत। तसेच प्रहार कामगार संघटनेचे उपप्रमुख देवीदास गायकवाड यांच्यावर बेकायदेशीरपणे केलेली कारवाई तातडीने मागे घ्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। तर सदर निवेदन देताना सोलापूर सातारा जिल्हा संपर्क प्रमुख आझाद सिंग उर्फ शंभूराज खलाटे, प्रहार अपंग क्रांती संघटनेचे जिल्हा प्रमुख संजीवनीताई बारंगुळे, शहर संपर्क प्रमुख जमीरभाई शेख, कार्याध्यक्ष खालिद मणियार, उपप्रमुख संभाजी वाघमारे, नवनाथ साळुंके, मुदतसर हुंडेकरी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। प्रतिनिधी इकबाल अत्तार, कॉमन न्यूज मराठी, सोलापूर।